Hello everyone, now we are going to start our new topic surface tension. This is very important and interesting topic. आता तुम्ही बघितलं असेल याच्या आधी कधी मॉस्किटो वगैरे वॉटर सरफेस वरती बघा तुम्ही उभा जरी असेल तरी तो पाण्यात जात नाही का याचं कारण आहे वॉटर सरफेस वरती एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन असतं त्या टेन्शनमुळे तो खाली जात नाही आता त्या टेन्शनलाच काय म्हणायचं असतं सरफेस टेन्शन आता ते सरफेस टेन्शन का क्रिएट होतं हे आपल्याला शिकायचं काय दिलंय अ लिक्विड ऍट अ रेस्ट शो अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी इज कॉल्ड सरफेस टेन्शन म्हणजे ज्यावेळेस लिक्विड रेस्ट वरती असते त्यावेळेस आपल्याला एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी शो करते कशावरती असते रेस्ट वरती असल्यावरती एक इंटरेस्टिंग प्रॉपर्टी शो करते त्याला आपण सरफेस टेन्शन बघतो बघा एक कन्सिडर करा एक नीडल आहे एक तुम्ही अशी नीडल आहे ती सरफेस वरती ठेवलेली आहे वॉटरच्या सरफेस वरती पाण्यात जात नाही म्हणजे सिंपल सांगतो हळूच ठेवलेली आहे खूप प्रेशर द्यायचं नाही काय नाही आरामात हळूच ठेवायची तर ती खाली जात नाही सरफेस टेन्शनमुळे ते काय होतं खाली येत नाही वरती राहतो आता तुम्ही जोरात फेकली तर ऑब्व्हियसली जाणार कारण की फोर्स जास्त असणार त्याच्यावरमुळे खाली जाणार पण मी नॉर्मली ठेवलंय बोलतो तर त्याच्याबद्दल शिकायचं की का तो वरती राहील किंवा हे नेडल बद्दलच बघा ही अशी एक साईड व्ह्यू आहे साईड व्ह्यू वरतून कळते की सरफेस टेन्शन ह्या डायरेक्शनला लागतोय आणि याचा फोर्स कुठे असतो ग्रॅव्हिटीमुळे खाली बट सरफेस टेन्शन जास्त असल्यामुळे तो काय करतो वर फ्लोट करतो आपण आता पहिले फक्त टॉपिक समजून घ्या आता कन्सिडर करा हे सगळे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत बघा हे सगळे असे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत हे वॉटरचे मॉलिक्युल्स एकमेकांमध्ये फोर्स अप्लाय करत असतात त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणायचं असतं बघा इथे खाली दाखवले हे वरच्या सरफेस वरचे आहेत आणि हे जे मॉलिक्युल्स आहेत ते खाली आहेत खाली म्हणजे कुठे इथे असणारे मॉलिक्युल्स इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार आहे म्हणजे हा मॉलिक्युल्स इकडे असं एकमेकांना काय करत असणार आहेत कंटिन्युअसली फोर्स सगळ्या बाजूला सगळ्या मॉलिक्युल्स वरती एकमेकांवरती इंटरमॉलिक्युलर फोर्स बघा हे सरफेस हे मॉलिक्युल बद्दल पहिल्यांदा आपण समजून घेऊया सरफेस टेन्शन आहे काय जे मी आता सांगितलं रेस्ट वरती असल्यावरती जे आपल्याला इंटरेस्टिंग प्रॉपर्टी शो करते त्याला काय म्हणणार आहे आपण सरफेस टेन्शन आता पुढे समजून घ्या द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड ड्यू टू विच इट इज फ्री सरफेस काय दिलंय फ्री सरफेस तर फ्री सरफेस काय ज्या शॉर्ट मध्ये सांगतो हा जो वरचा लेअर आहे ह्या लेअरला म्हणायचं असतं फ्री सरफेस ट्राय टू हॅव अ मिनिमम सरफेस ऍट इट बिहेव लाईक म्हणजे स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं बिहेव करतं कशासारखं स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखं बिहेव करतं काय करतं स्वतःला मिनिमम सरफेस ठेवण्याचा प्रयत्न करतं म्हणजे एक सिम्पल बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो मी सपोज कन्सिडर करा हे एक आपल्याकडे काय ग्लास आहे ग्लासमधून आपण काय केलेलं आहे पाणी फ्लोट करायला सुरुवात केलेली आहे असे खाली पाणी पडतं आता खाली पाणी पडल्यावरती तो कुठला शेप करणार आहे ऍक्च्युअलमध्ये तो असा पाणी पडतं पण पडल्यावरती तो काही झालं तरी स्पेरिकलच शेप तयार घेतो आता तुम्ही हा विचार केला पाहिजे खाली पडल्यावरती स्पेरिकलच ड्रॉप कसे तयार होतात का स्पेरिकल तयार होतात कारण की या जगामध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे कन्सिडर करा एक आपण स्पेअर घेतलाय आणि दुसरा काय घेतलेला आहे एक स्क्वेअर किंवा रेक्टॅंगल वॉट एव्हर घेतलेलं आहे दोघांचं व्हॉल्युम सेम आहे बट तुम्ही सरफेस एरिया काढायला गेले ना तर सरफेस एरिया कुणाचा कमी निघतो याचा कमी निघतो आणि याचा सरफेस एरिया जास्त निघतो म्हणजे कुठल्याही शेपमध्ये सगळ्यात कमी सरफेस एरिया असतो तो कुणाचा असतो स्पेअरचा म्हणून प्रत्येक गोष्ट म्हणजे जी फ्लोट होणार आहे म्हणजे लिक्विड वगैरे म्हणूया जी रेस्ट वरती येण्याचा प्रयत्न करेल ती कुठला शेप घेण्याचा प्रयत्न करणार आहे स्पेअरचा म्हणजे बघा पाणी खाली सांडलं तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ती पहिल्यांदा एकमेकांपासून लांब जाऊन असं स्पेअर सारखा असा असा आकार बघा जमिनीवरती असा आकार तयार होतो का तर स्पेअर सगळ्यात कमी स्वतःचा एरिया कमी करायचा प्रयत्न करतात बघा काय लिहिले मिनिमम सरफेस तयार करायचा प्रयत्न करतात आणि मिनिमम सरफेस फक्त कधी होऊ शकतो ज्यावेळेस तो स्वतः स्पेअर असेल म्हणजे स्पेअर व्हायचा प्रयत्न करतो त्या पोझिशनला काय म्हणणार आहे त्याच्यावरच्या सरफेस टेन्शनमुळे ही परिस्थिती होते आता आपण याच्याबद्दल नीट स्टडी करूया काय असणार आहे आता हेही बघितलं बघा स्पेअर आता हा काय असणार आहे मिनिमम आता तुम्ही हा विचार करायला पाहिजे की त्याचा असा शेप का नाही झाला का नाही झाला कारण की स्पेअरचा सगळ्यात कमी सरफेस असतो स्पेअर ही अशी गोष्ट आहे की त्याचा सरफेस टेन्शन काय असतो सगळ्यात कमी असतो बघा इथेही स्पेअर सारखं फॉर्म तयार करतं इथे सुद्धा स्पेअर तयार करतं कधीही तुम्ही त्याला रेक्टॅंगल किंवा कुठली वेगळे ह्याचा बघू शकत नाही सगळ्यावेळेस काय असतो स्पेअर असतो ड्रॉप जरी तुम्ही कधी इमेजिन केलं तर तो अशा प्रकारचाच ड्रॉप होतो म्हणजे स्पेअरच जवळपास हे सगळे कशामुळे येतं सरफेस टेन्शन पहिल्यांदा आता सरफेस टेन्शन शिकायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मॉलिक्युलर थेअरी समजून घेतली पाहिजे काय असतं बघा मॉलिक्युलर थेअरी मध्ये पहिला पॉईंट काय इंटरमॉलिक्युलर फोर्स इंटरमॉलिक्युल्स इंटरमॉलिक्युल्स म्हणजे मॉलिक्युल्स मधला लागणारा फोर्स म्हणजे दोन मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात त्याला काय म्हणणार आहे आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ओके दिले बघा एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर ओके एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर बघा दिले दिस फोर्स बिटवीन मॉलिक्युल्स इज कॉल्ड इंटरमॉलिक्युलर फोर्स परत सांगतो दिस कॉल्ड इंटरमॉलिक्युलर
फोर्स. आता दोन मॉलिक्युल्स म्हणजे कुठले? आता ते दोन वॉटरचे मॉलिक्युल्स असू शकतात, एक एअरचा एक वॉटरचा मॉलिक्युल असू शकतो, किंवा दोन एअरचे मॉलिक्युल्स असू शकतात. टाइप ऑफ फोर्सेस म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सचे टाइप कुठले? एक असतं कोहेसिव्ह आणि दुसरं असतं ऍडेसिव्ह. जर आपण सेम प्रकारच्या कोणत्याला मॉलिक्युल्स बद्दल बोलत असेल तर आपण याला काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह फोर्स कधी होणार आहे? ज्यावेळेस आपण डिफरंट प्रकारच्या मॉलिक्युल्स बद्दल बोलत असतो. तर डिफरंट मॉलिक्युल्स म्हणजे काय हेही समजून घ्या. की सपोज दोन वॉटर मॉलिक्युल्स आहेत, दोन वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांवरती अट्रॅक्शन फोर्स लावणार आहे. त्या अट्रॅक्शन फोर्सला कशामध्ये कन्सिडर करणार आहे आपण? कोहेसिव्ह फोर्स. जर आता आपण कन्सिडर केलं की एक वॉटरचा मॉलिक्युल्स आणि एक एअरचा मॉलिक्युल्स यांच्यामधलं जे काय अट्रॅक्शन असणार आहे त्या अट्रॅक्शनला काय म्हणणार आहे आपण? ऍडेसिव्ह फोर्स. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. दोन सेम प्रकारचे मॉलिक्युल्स असतील तर कोहेसिव्ह, दोन डिफरंट प्रकारचे मॉलिक्युल्स असतील तर ऍडेसिव्ह. दिस इज व्हेरी सिम्पल फॉर अंडरस्टँडिंग. पुढे कोहेसिव्ह फोर्स जे आत्ताच मी बोललो तुम्हाला, सगळे इथे मेन्शन केलेले बघू शकता. काय दिलेले? सेम सबस्टन्स, सेम सबस्टन्सचे जे काही मॉलिक्युल्स मधलं अट्रॅक्शन असणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? कोहेसिव्ह फोर्स. आता सेम अजून बघा, दोन वॉटर मॉलिक्युल्स किंवा दोन एअर मॉलिक्युल्स, दोन वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांना अट्रॅक्ट केलं तर त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणणार, किंवा दोन एअर मॉलिक्युल्स एकमेकांना अट्रॅक्ट केलं तरी त्याला काय म्हणणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. नेक्स्ट पॉईंट आता काय? ऍडेसिव्ह फोर्स. ऍडेसिव्ह फोर्स जे मी आत्ताच एक्सप्लेन केलं कशाबद्दल असणार आहे? डिफरंट सबस्टन्स म्हणजे वन वॉटर मॉलिक्युल्स अँड वन एअर मॉलिक्युल्स जे काय दोघांमध्ये अट्रॅक्शन करणार आहे त्याला आपण म्हणणार आहे ऍडेसिव्ह फोर्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढे बघत काय दिलं आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ग्लास अँड वॉटर. म्हणजे कन्सिडर करा, ग्लासमध्ये आपण वॉटर घेतलेलं आहे, एक ग्लास आहे आपल्याकडे असा, त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे? वॉटर घेतलेलं आहे, असं वॉटर आहे. कन्सिडर करा ह्या वॉटर मॉलिक्युल्स आणि ह्या ग्लासचे मॉलिक्युल्स. ग्लासचे मॉलिक्युल्स म्हणजे त्याच्या लेअर. आता ग्लास हे जी काही ग्लास आहे तो कशापासून बनलेला असणार आहे? मॉलिक्युल्स बद्दल. तर दोघांमधलं जे काय अट्रॅक्शन होणार आहे ग्लास मॉलिक्युल्स आणि वॉटर मॉलिक्युल्स मध्ये जे काय अट्रॅक्शन होणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? ऍडेसिव्ह. ओके, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल तर पुढे बघू आपण. बघा ही एक एक्झाम्पल आहे, इथेही बघू शकतो आपण. हे काय म्हणणार आहे बघा, वॉटर मॉलिक्युल्स आणि दुसरा वॉटर मॉलिक्युल्स यांच्यामधलं जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला काय म्हणलं आपण? कोहेसिव्ह. आणि वॉटर मॉलिक्युल्स अँड ग्लास मॉलिक्युल्स यांच्यामधलं जे काय अट्रॅक्शन आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? ऍडेसिव्ह फोर्स. सिम्पल तेच परत केलेले. हे फोर्स समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच तुम्हाला पुढची कन्सेप्ट समजणार आहे. आता पुढे बघा, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की एकमेकांवरती फोर्स अप्लाय करतात, पण प्रत्येकाची एक रेंज असते. म्हणजे कुठपर्यंत कुठल्यापर्यंत मॉलिक्युल्सला आपण अट्रॅक्ट करणार ते पण प्रत्येक मॉलिक्युलचं ठरलेलं असतं. बघा इथे काय दिलंय, मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्युल्स किंवा मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्युल्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्स इज एक्झिस्ट. म्हणजे मॉलिक्युलर फोर्स कुठपर्यंत एक्झिस्ट करतात ते मॉलिक्युलर फोर्स इज एक्झिस्ट. म्हणजे आता एक कन्सिडर करा की सपोज एक मॉलिक्युल आहे, त्याची रेंज आहे, म्हणजे इथे एक मॉलिक्युल आहे आणि इथे एक मॉलिक्युल आहे, असे तीन मॉलिक्युल्स आहेत. हा मॉलिक्युल्स इथपर्यंतच्याच याची रेंज आहे, म्हणजे इथपर्यंतच्याच मॉलिक्युल्सला स्वतःपर्यंत अट्रॅक्ट करू शकतो. तर ही जे डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला काय म्हणणार आहे? रेंज. आता इथे सेम तेवढ्याच डिस्टन्सवरती अजून एक मॉलिक्युल्स असेल, म्हणजे तेवढ्याला अट्रॅक्ट करणार. इथे एक असेल, ओके, वरती असू शकतो. ह्या रेंज ही त्याची काय झाली? रेंज. जसं खाली दिसते हा मॉलिक्युल आहे, इथे आता बघा, इथे एक मॉलिक्युल असेल त्याला अट्रॅक्ट करेन, इथे मॉलिक्युल असेल त्याला अट्रॅक्ट करेन, इथे करेन. प्रत्येक ठिकाणी त्याच्या रेंजमध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सला काय करणार आहे? तो स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे, म्हणजे त्यांच्यावरती फोर्स लावणार आहे तो. आता जर का कन्सिडर करा की इथे एक मॉलिक्युल आहे सेम प्रकारचा, आता ह्या मॉलिक्युल्सनी काय संबंध येणार आहे का त्याचा? नाही येणार, कारण की त्याची रेंज तिथपर्यंतच आहे. म्हणजे हा फक्त एवढ्याच मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करणार आहे, बाकीच्या मॉलिक्युल्सला अट्रॅक्ट करू शकत नाही, कारण की त्याची तिथपर्यंत रेंज नाही आहे. सिम्पल शब्द. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असताना आर म्हणजे काय म्हणणार आहे? रेंज. आणि ती कशामध्ये कन्सिडर केलं जातं हे पण इम्पॉर्टंट आहे. ती नॅनोमीटरमध्ये मोजली जाते, फ्यू नॅनोमीटर, खूप कमी नॅनोमीटर. नॅनोमीटर खूप कमी मेजरमेंटचं युनिट आहे, खूप कमी. इथपर्यंत समजलं असं. नेक्स्ट पॉईंट काय दिलंय? टू एअर मॉलिक्युल्स ते झालेले. पुढे आता स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स तुमच्या रेंजवरतीच डिपेंड आहे. बघा सगळ्या साईडला जी काय रेंज आहे ही पण रेंज आहे, रेंज आहे. हे काय इथपर्यंत रेंज कन्सिडर करूया आपण. रेंज, 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 सगळीकडे रेंज आहे. जिथपर्यंत त्याची रेंज आहे त्या सगळ्या रेंजला आपण एक इमॅजिनरी स्पेअरने ड्रॉ करायचं. काय बोलतोय? जिथपर्यंत रेंज आहे, आता मी उभा आहे की आता स्पेअर आहे, स्पेअर त्या सगळ्या बाजूला रेंज असणार ना त्याची, जिथपर्यंत त्याचा एरिया जातो
तिथपर्यंत पूर्ण पार्टला एक आपण इमेजिनरी स्पेअरनी डिनोट करतात, त्याला काय म्हणायचं असतं, स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे ह्या इन्फ्लुएन्स मध्ये जे काय येणार, ह्या एवढ्या एरियामध्ये जे काय मॉलिक्युल्स येणार, तो हा मॉलिक्युल काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे, ह्याला त्याचं स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतात. ते कशामुळे ठरवलं जातं, रेंजमुळे. हाईट पॉइंट क्लिअर असेल, पुढे काय बदल. आता इथे नीट बघू शकता तुम्ही, तीन. आता हे वॉटरचं एक लेअर आहे, इथं मॉलिक्युल्स आहेत, आता खूप मॉलिक्युल्स असणार आहेत ऑब्व्हियसली, इथं तुम्हाला माहिती इथे असे मॉलिक्युल्स असणार आहेत, ओके. पण आपण त्यातले एवढे तीन मॉलिक्युल्स कन्सिडर करूया, ए बी सी. आता ए मॉलिक्युल्स इथे, हा ए मॉलिक्युल्स इथे, बी मॉलिक्युल्स इथे आहे, आणि सी मॉलिक्युल्स बरोबर फ्री सर्फेस वरती आहे. या तीन मॉलिक्युल्स बद्दल आपल्याला बोलायचं. आता बघा, तीन मॉलिक्युल्स दिलेले आहेत. आता याच्यात दिले, याचा हा पूर्ण स्पेअर आतच आहे. याच्यावरती कुठला फोर्स लागतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यावरती लागणार आहे कोहेसिव्ह फोर्स, कारण की याच्या आत सुद्धा सगळे मॉलिक्युल्स कुठले असणार आहेत. इथं जो मॉलिक्युल्स असणार आहे तो सुद्धा वॉटरचाच मॉलिक्युल असणार आहे. हा वॉटरचा, तो वॉटरचा, तर कुठला लागणार आहे, ह्या दोघांवरती सुद्धा कोहेसिव्ह फोर्स. इथे काय असणार आहे बघा, इथे इथे जो पार्टिकल असेल, इथे पार्टिकल असेल, तर यांच्यावरती काय लागणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. बट जे इथे पार्टिकल्स आहेत याच्यावरती काय लागणार आहे, हा पार्टिकल आणि इथले पार्टिकल यांच्यावर काय लागणार आहे, ऍडेसिव्ह फोर्स. तसंच इथे सुद्धा निम्म्या पार्ट मध्ये कोहेसिव्ह फोर्स, निम्म्या पार्ट मध्ये ऍडेसिव्ह फोर्स, असे आपण समजू शकतो. पुढे कन्सेप्ट बघा काय दिले, फ्री सरफेस. तुम्हाला ऑलरेडी मी आता सांगितलं फ्री सरफेस काय असतं. फ्री सरफेस म्हणजे जी वरची लेअर आहे, ही जी काही लेअर आहे वरची, सगळ्यात टॉप मोस्ट लेअर, ह्याला काय कन्सिडर केलं जातं, फ्री सरफेस. आता हे जे दिसतंय ते टॉप, आता कन्सिडर करा हे असं, हे आपण असं कन्सिडर करतो ना, हे वरतून बघितलं आपण, म्हणजे टॉप व्ह्यू आहे, हे दिसतंय, हे टॉप व्ह्यू असं दिसतं. म्हणजे सगळे पार्टिकल एकमेकांना अट्रॅक्ट केलेले आहेत, दिसतंय तुम्हाला रेंज. म्हणजे इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, असे पार्टिकल्स आहेत, सगळे पार्टिकल एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात, आणि एक अशी थीन लेअर तयार करतात, म्हणजे त्याला मेम्ब्रेन तयार करतात. त्या मेम्ब्रेन खूप इम्पॉर्टंट आहे, त्यालाच आपण सरफेस टेन्शन बघतो, ते बघूया आपण पुढे. आता तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत, आता बघा काय दिलं, एक्स वाय इज अ फ्री सर्फेस. आता एक्स वाय इथे दिसत नसेल, हे जे दिसतं एक्स पासून वाय, ह्या पूर्ण पॉइंटला आपण काय म्हणणार आहे, फ्री सर्फेस. एकदम सिम्पल पॉइंट आहे हा. परत सांगतो, वरचा जो लेअर असतो त्याला काय म्हणणार आहे, फ्री सर्फेस. पुढे बघूया आपलं सरफेस टेन्शन. याच्यात अजून एक सरफेस फिल्म. काय सरफेस फिल्म? सरफेस फिल्म कसं कन्सिडर करतात हे समजून घ्या. जो ऍटम किंवा जो मॉलिक्युल्स बरोबर कशावरती असेल, फ्री सरफेस वरती असेल, त्याची जी रेंज आहे, बघा ही काय आहे, त्याची रेंज जी खालची असणार आहे ती रेंज, त्या रेंज पासून आपण एक लाईन ड्रॉ करायची, आणि लाईन ड्रॉ केल्यावरती जो काही पार्ट क्रिएट होतोय तिथे, त्या पार्टला आपण काय म्हणणार आहे, हा जो काही पार्ट क्रिएट होतोय ह्या पार्टला कन्सिडर केलं जातं सरफेस फिल्म. सिंपल कन्सेप्ट आहे ही, ह्याला पार्टला कन्सिडर करणार आहे सरफेस फिल्म. इथपर्यंत हा सरफेस फिल्म खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता सरफेस फिल्म मध्ये कुठले कुठले मॉलिक्युल्स आहेत, सी मॉलिक्युल्स आणि बी मॉलिक्युल्स, हे दोन्ही मॉलिक्युल्स कशामध्ये आहे, सरफेस फिल्म मध्ये. ए मॉलिक्युल्स खाली आहे, इनसाइड द वॉटर, हे कन्सिडर करतो आपण. पुढे बघूया, आता प्रत्येक तिन्ही मॉलिक्युल्सचा आपण फोर्स कसे कसे अप्लाय होतात हे बघूया. आणि आता मॉलिक्युलर ए, मॉलिक्युलर ए काय, डीप इनसाइड द लिक्विड, त्याचा पूर्ण इन्फ्लुएन्स, म्हणजे हा जो काही स्पेअर आहे तो पूर्ण इनसाइड द लिक्विडच आहे. त्याच्यावरती कुठला फोर्स लागतात आहेत, मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी मगाशीच, हे एक्सप्लेन पण केलं, कुठले फोर्स असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स इन ऑल डायरेक्शन. कारण की इकडे पण वॉटर मॉलिक्युल, इकडे वॉटर मॉलिक्युल, वरती पण खाली पण सगळ्या बाजूला वॉटर मॉलिक्युल्स, म्हणजे कुठला असणार आहे, कोहेसिव्ह, सेम प्रकारचे मॉलिक्युल्स. त्याच्यामुळे बघा ऑल डायरेक्शनला सेम आहे, आपण हे ऑलरेडी खूप आधीच शिकलेलं आहे की अपोजिट फोर्स, इकडे जेवढा फोर्स लागणार तिकडे एवढा, प्रत्येक डायरेक्शनला सेम लागतोय, तर फोर्स कॅन्सल होणार आणि नेट फोर्स किती होणार आहे तिथे, झिरो. म्हणजे ह्या लास्ट पॉईंटवरती नेट फोर्स किती असणार आहे, झिरो. हे बघा हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, नेट फोर्स असणार आहे झिरो. नेक्स्ट पॉईंट, आता मॉलिक्युलर बी वरती, मॉलिक्युलर बी इथे कशामध्ये येतो, सरफेस फिल्म, हा जो पार्ट आहे त्याला सरफेस फिल्म म्हणतात, मधला पार्ट त्याच्यामध्ये. आता तर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, त्याचा 75% पार्ट, 75% पार्ट वॉटर मध्ये आहे आणि 25% पार्ट एअर मध्ये आहे. आता 75% पार्ट मध्ये कुठला फोर्स लागतोय, कोहेसिव्ह, आणि 25% पार्ट मध्ये कुठला फोर्स लागतोय, ऍडेसिव्ह. परत सांगतोय, खाली कुठला लागणार आहे, वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांना अट्रॅक्ट करणार, 75% कुणाचा फोर्स लागणार आहे सगळ्यांना, त्याचा कोहेसिव्ह फोर्स, आणि वरती लागणार आहे ऍडेसिव्ह फोर्स. बट तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की डेन्सिटी, एअरची डेन्सिटी ही वॉटर किंवा लिक्विडच्या डेन्सिटी पेक्षा खूप काय असते,
कमी असते. काय बोलतो मी, डेन्सिटी बद्दल बोलतो. डेन्सिटी एअरची कमी आहे, वॉटरची जास्त आहे. डेन्सिटी म्हणजे काय, एअर मॉलिक्युल्स. इथे मॉलिक्युल्स खूप कमी असतील, म्हणजे इथे जर 2-3 असतील तर इथे 100 असतील. आता सिंपल आहे, 100 मॉलिक्युल जास्त फोर्स लावणार आहे का 2-4 मॉलिक्युल जास्त फोर्स लागणार आहे? ऑब्विसली 100. म्हणजे हा मॉलिक्युल्स कुठे यायचा प्रयत्न करणार, वर का खाली? समजून घेतले, सिंपल कन्सेप्ट आहे. हे मॉलिक्युल्स खाली यायचा प्रयत्न करणार आहे. हे बघा इथे दिले काय, स्ट्रॉंगली डाऊनवर्ड फोर्स अप्लाय होणार आहे. आणि काय असणार आहे, खालच्या डायरेक्शनला खूप वीक असणार आहे. बघा इथे दिले, द ऍडेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन अ बी ड्यू टू अ एअर मॉलिक्युल्स इज वीक. म्हणजे एअर मॉलिक्युल जे वरती आहेत ना, ह्या पार्ट मध्ये दिसत आहेत तुम्हाला. हे बघा, ह्या पार्ट मध्ये कुठले मॉलिक्युल्स आहेत, एअर मॉलिक्युल्स. हे एअर मॉलिक्युल्स एकदम वीक फोर्स अप्लाय करणार आहे. सगळ्यात जास्त कोण करणार आहे, हा 75% चा पार्ट. म्हणल्यावरती सगळ्यात जास्त फोर्स तिथे लागतोय, म्हणल्यावरती हा पार्टिकल खाली यायचा प्रयत्न करणार. आता तुम्ही तसंच पॉइंट नंबर सी, म्हणजे हा जो तिसरा मॉलिक्युल्स आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तिसरा मॉलिक्युल्स मध्ये काय, हाफ 50-50%. बट इथे सुद्धा कशाची व्हॅल्यू येणार आहे, आता परत रो बद्दल बोललं जाणार. त्याबद्दल बोललं जाणार, रो म्हणजे डेन्सिटी. एअरची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटी पेक्षा कमी असते, वॉटरची जास्त असते. म्हणजे इथे पार्टिकल जास्त, 50-50% जरी असलं तरी इथे पार्टिकल असतील 10-12, इथे किती असतील, कमीत कमी 50 तरी पार्टिकल असतील असं इमेजिन करा. आपण थोडे जास्त याच्यापेक्षा कम्पेअर टू धिस, म्हणजे एअरच्या कम्पेअर टू वॉटर, वॉटर खूप जास्त पार्टिकल असतात. आता पार्टिकल जास्त तर अट्रॅक्शन सुद्धा जास्त. म्हणजे एअर अट्रॅक्ट करणार नाही, कोण अट्रॅक्ट करणार, वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे हा सुद्धा खाली राहण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे हे वॉटर मॉलिक्युल्स ह्याला खाली ओढणार, ह्याला पण खाली ओढणार. आणि ऑब्व्हियसली हा तर नेट एकदम बॅलन्स आहे, ह्याला काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम शांत आहे हा. म्हणजे ऑलरेडी वॉटरच्या सरफेसवरती आहे, म्हणजे सॉरी कशावरती आहे, पूर्ण इनसाइड द लिक्विड हा खाली, हे सरफेसवरती आहे. तर याच्यात समजलं असेल तुम्हाला, हा सुद्धा कुठे येणार आहे, खालच्या डायरेक्शन लागणार. इथे दिले बघा काय दिले, नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स विद इन अ स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ सी इज मच लेस. आता काय दिले, खूप कमी आहे तिथे. काय दिले, मच लेस दॅन अ मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड. म्हणजे एअरचे मॉलिक्युल्स लिक्विडच्या मॉलिक्युल्स पेक्षा खूप कमी असतात, त्याच्यामुळे त्यांचा फोर्स सुद्धा कमी लागणार. फोर्स कमी लागणार तर अट्रॅक्शन सुद्धा कमीच होणार आहे. पुढे बघूया आपण आता हा पॉईंट. ह्या पॉईंट मध्ये काय दिले, सरफेस टेन्शन बद्दलच बघायचं आहे की ह्यावरतून तुम्हाला काय समजलं. काय समजलं की द सरफेस फिल्म ऑफ अ लिक्विड बिहेव एज अ स्ट्रेच इलेस्टिक मेम्ब्रेन. म्हणजे तुम्हाला काय समजते की ही जो वरचा लेअर आहे, हा जो फिल्म दिसतीये, ही जी लेअर आहे ही काय करते, एक स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं वर्क करते. आता ही स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं वर्क करते म्हणजे याच्यावरती काय, ह्यालाच काय म्हणणार आहे आपण, सरफेस टेन्शन. कशामुळे, कारण की हे मॉलिक्युल्स काय करतात की इथले अट्रॅक्शन असतं, इथे इथे काय असतात, नेट फोर्स झिरो नसतो. नेट फोर्स झिरो होता, पण इथे कसं आहे का, इथे काही ना काही ओढतात, इकडे सुद्धा काहीतरी प्रयत्न करतात. म्हणजे इथे नेट फोर्स हा झिरो नाहीये, इथे तर बिलकुलच नाहीये नेट फोर्स. वरती थोडे तरी प्रमाणात ओढलं जात आहे ना, तसं इथे काहीच नाहीये. मग इथे नेट फोर झिरो नाहीये म्हणजे ते काय, टेन्शन मध्ये आहेत, ओढाताडीमध्ये आहेत म्हणजे टेन्शन मध्ये आहेत. टेन्शन मध्येच म्हणजे त्याला आपण काय कन्सिडर करणार आहे, सरफेस टेन्शन. एकदम सिंपल आहे, म्हणजे एक स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं वर्क करतं. सरफेस लेवल म्हणजे काय म्हणून आपण त्याला स्ट्रेच. आता सोडलं तुम्ही एखादी गोष्ट, ताणली, सरफेस वाढवला आणि सोडून दिला, तर स्वतःला काय करणार आहे, सरफेस एरिया कमी करायचा प्रयत्न करणार आहे. मग त्यालाच आपण सरफेस एरिया, इलेस्टिक सारखं काम करतं की ताणलेलं असतं, सोडलं की कमी होणार ते असं. आणि काय दिले, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ऍट टँजेन्शियली. ते आपण बघूया कसं असतं टँजेन्शियली. आता कन्सिडर जे मगाशी आपण नीडल बघितलं होतं, आता हे समजून एकदम इम्पॉर्टंट आहे, शॉर्ट पॉइंट आहे. काय बोलतोय बघा, सरफेस टेन्शन आपल्याला शिकून घ्यायचं आहे. कन्सिडर करू आपण ही नीडल, म्हणजे एक लाईन कन्सिडर करूया. ओके, ही इमेजिनरी लाईन आहे वरती. आता फोर्स लागतात, टँजेन्शियली फोर्स लागतात. बघा इथे काय म्हणलेलं आहे, ऍक्टिंग टँजेन्शियल, दिसतंय, टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतात. आता टँजेन्शियल फोर्स कसे ऍक्ट होतात हे समजून घेणे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आता बघा, टँजेन्शियल म्हणजे काय, ह्या डायरेक्शनला एक फोर्स, सेम अपोजिट डायरेक्शनला एक फोर्स. कारण की का, ते पण समजून घ्या. बघा इथे मी दाखवत होतो परत एकदा, इथे कन्सिडर ही जी लाईन आहे ही पी क्यू लाईन आहे असं कन्सिडर करा. इथनं पी पासून क्यू पर्यंत, हे बघा पी क्यू लाईन. इकडे फोर्स लागतोय, इकडे फोर्स लावतोय. फोर्स कोण लावतोय हे पण इम्पॉर्टंट आहे. फोर्स लावणारे त्याच्यासारखेच पार्टिकल्स, म्हणजे इथे एक पार्टिकल आहे, इथे एक पार्टिकल आहे, इथे एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल एकमेकांना काय करणार आहेत, एकमेकांना अट्रॅक्ट करणार आहेत. ओके, मग ते एकमेकांना ओढणार ना पार्टिकल्स, म्हणजे अट्रॅक्शन, हा ओढतो हा ओढतो सगळीकडे ओढणार. तसंच इथे सुद्धा तिन्ही साईडला पार्टिकल एकमेकांना इक्वल अपोजिट फोर्स अप्लाय करतात. इथे सुद्धा, इकडे सुद्धा आणि इकडे सुद्धा, असा स्ट्रेच मेम्ब्रेन, म्हणजे इकडे ओढणार इकडे ओढणार, एकदम स्ट्रेच होणार ते.
असा एक लेयर तयार होतो कशावरती ह्या सरफेस वरती लेयर तयार होतो इकडे ही फोर्स इकडे ही फोर्स असे फोर्सचा लेयर तयार होतो टेंजेंशियल म्हणजे तुम्हाला समजले असा लेयर आहे असा फोर्स लावणं म्हणजे काय असणार आहे टेंजेंशियल फोर्स असे फोर्स ते काय असतात कंटिन्युअसली अप्लाय करत असतात आणि ह्याच पोर्शनला काय म्हणणार आहे आपण सरफेस टेन्शन बघा इथे दिले प्रीवियस फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड इन कंटिन्युअस ऍक्शन ऍक्ट एज अ स्ट्रेच मेम्ब्रेन म्हणजे इकडून ओढतो स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं वर्क करतो स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं वर्क करतं आणि ऑल मॉलिक्युल्स ऑन सरफेस फिल्म एक्सपिरियन्स अ स्ट्रेच फोर्स म्हणजे त्या फिल्म मध्ये जे काही मॉलिक्युल्स असतील ते सगळे काय करतात स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं फील करतात म्हणून त्याच्यावरती ऑब्जेक्ट आलं की ते एकदम समजून घ्या खूप कमी फोर्स पाहिजे म्हणजे जसं मॉस्किटो वगैरे खूप कमी वेट असतं म्हणून तो सर्व्हाय करतो तुम्ही हात घातल्यावरती सरफेस टेन्शन ऑब्व्हियसली तुम्ही ते मेम्ब्रेन तोडणार तसं नाही मी एकदम छोट्या ऑब्जेक्ट बद्दल बोलतोय आपण निंडेल बद्दल बोलतोय ती हळू ठेवायची त्याबद्दल बोलतो ओके समजून घ्या सरफेस टेन्शन काय एकदम इम्पॉर्टंट सरफेस टेन्शनचे हे एक्झाम्पल तुम्ही बघितलेलेच आहेत पान वगैरे बघा कसे वरती फ्लोट करतं खाली जात नाही कशामुळे मेम्ब्रेन सारखं दिसतं मेम्ब्रेन सारखं वर्क करत आहे आय होप सगळ्यांना इथपर्यंत ही कन्सेप्ट क्लिअर असेल आता आपल्याला काय करायचं सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला डिराइव करायचं इथे बघा पहिल्याच स्टेपमध्ये दिलेलं आहे काय दिस फोर्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन आता कुठला फोर्स परत सांगते कुठला फोर्स असणार आहे इथे हा फोर्स इकडे फोर्स हा फोर्स ह्या फोर्सला लेंथ म्हणजे पी क्यू ची जी काही लेंथ आहे त्याला आपण कन्सिडर करणार आहे लेंथ ओके तर काय असणार आहे फोर्स टेन्शन टी मीन्स काय सरफेस टेन्शन काय दिलंय फोर्स पर युनिट लेंथ फोर्स पर युनिट लेंथ म्हणजे काय एफ अपॉन एल एल म्हणजे ही लेंथ आणि त्याच्यावरती फोर्स किती लागलेला आहे ह्याला काय म्हणणार आहे आपण सरफेस टेन्शन ओके सरफेस टेन्शन रिड्यूस करण्याचे सुद्धा मेथड आता असतात सरफेस टेन्शन वाढतं सुद्धा ते पण बघू आपण पुढे पुढे फक्त समजून घ्या तर सरफेस टेन्शन आहे काय ओके टी इज इक्वल टू काय असणार आहे एफ अपॉन एल हे बघा फॉर्म्युला इथे आलेलं आहे हे समजलं असेल तुम्हाला आता काय टी इज इक्वल टू एफ अपॉन एल आता याचं तुम्हाला एस आय युनिट जर ड्रॉ करायला लावलं तर तुम्हाला यायला पाहिजे फोर्स कशात मोजतात न्यूटन मध्ये आणि एल एल म्हणजे काय लेंथ लेंथ कशात मोजणार आहे मीटर मध्ये म्हणजे याचं एस आय युनिट काय येणार आहे न्यूटन पर मीटर ओके न्यूटन पर मीटर हे इथपर्यंत क्लिअर असेल पुढचा पॉईंट आता बघा टीचा तोच फॉर्म्युला परत लिहिलाय त्याचं युनिट लिहिले न्यूटन पर मीटर आणि डायमेन्शन लिहिलेलं आहे आता पुढे पुढे काय बोलतोय मी समजून घ्या इथे काय असणार आहे लिक्विड लिक्विड मध्ये दिले वॉटर मर्क्युरी सोप सोल्युशन अँड ग्लिसरीन ह्या प्रत्येकाचं सरफेस टेन्शन डिफरंट आहे कारण की पार्टिकल्स वेगवेगळे अट्रॅक्शन वेगवेगळं कारण की वॉटरचे पार्टिकल्स वेगळं अट्रॅक्शन लावणार मर्क्युरीचं पार्टिकल वेगळं अट्रॅक्शन लावणार सोप सोल्युशन तेही मॉलिक्युल्स पासून म्हणतात त्याचे अट्रॅक्शन वेगळं असणार ग्लिसरीनचं अट्रॅक्शन वेगळं असणार प्रत्येकाचं अट्रॅक्शन वेगळं असतं म्हणून सरफेस टेन्शन प्रत्येकाचा वेगळा असतो हे न्यूटन मीटरमध्ये हे डाईन सेंटीमीटरमध्ये बस एवढी सिम्पल कन्सेप्ट आहे सो आपण ह्या टॉपिकवरती आता काही न्यूमरिकल सॉल्व्ह करूया तर फर्स्ट न्यूमरिकल आहे वॉटर इन अ बीकर एका बीकर म्हणजे वॉटर घेतलंय कन्सिडर करा आपण एक बीकर आहे आपल्याकडे असं त्याच्यामध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि त्याचा वरती वरचा सरफेस बद्दल बोलतोय त्याचा रेडियस आहे 5 इथे लिहितोय रेडियस आहे 5 सेंटीमीटर पुढे दिले फाइंड द फोर्स आता फोर्स फाइंड करायचे आहेत कुठले फोर्स हेही बघितले आपण की ह्या डायरेक्शनला फोर्स लागतात हे फोर्स काढायचे आपल्याला फाइंड द फोर्स एक्झर्टेड बाय वन साइड ऑफ वॉटर ऑफ अ डायमीटर डायमीटर काढणं गरजेचं आहे डायमीटर किती असणार आहे 10 सेंटीमीटर मीटरमध्ये गेलं तर 10 अपॉन 100 मीटर मध्ये कन्व्हर्ट केलं आपण त्याच्यानंतर काय दिले ऑन अ सरफेस ऑफ अदर साइड ऑफ वॉटर इन डायमीटर म्हणजे आपल्याला समजून घ्या टी दिलेलं आहे गिवन मध्ये आपण ह्या गोष्टी लिहू शकतो अजून टी सुद्धा दिलेलं आहे 0.072 न्यूटन पर मीटर आता हे मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं कारण की आपल्याला जे काही सरफेस टेन्शन आहे ते मीटरमध्ये देतात आता एवढ्याशा गोष्टी आहेत आपल्याला फोर्स काढायचं आहे तर ऑलरेडी आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे टीचा फॉर्म्युला काय होता टी इज इक्वल टू काय असणार आहे एफ अपॉन एल तर आता काय करूया फोर्स काढायचं आता एल इकडे घेणार म्हणजे एफ इज इक्वल टू टी मल्टीप्लाय बाय एल एफ इज इक्वल टू टीच्या इथे काय लिहिणार 0.072 मल्टीप्लाय बाय लेंथ किती आहे 10/100 जर आपण हे सॉल्व्ह केलं तर जर 10 नी मल्टीप्लाय केलं तर येणार आहे 0.72 आणि हे खाली काय येणार आहे डिवाइड बाय 100 आणि त्याचं फायनल आन्सर असणार आहे 0.72 जर 100 वर घेतलं तर येणार आहे 10^-2 आणि येणार फोर्स म्हणजे इथे असणार आहे न्यूटन हे तुमचं आलं फायनल आन्सर एकदम सिम्पल आहे
बघू शकता, एकदम क्वेश्चन एकदम इजी क्वेश्चन होता. यात तुम्हाला जास्त विचार करण्यासारखं काही नव्हतं, तुम्हाला फक्त फॉर्म्युला यूज करायचा होता आणि सॉल्व्ह करायचा. हा आहे तुमचा फॉर्म्युला. ओके, हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता क्वेश्चन नंबर हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपल्या ह्याच्या ह्याच क्वेश्चनवरती पुढची कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, हा क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, त्याच्या आधी हा टॉपिक घ्या. बघा, समजून घ्या काय करायचं आहे. आपण एक सोप सोल्युशन घ्यायचं आहे, त्याच्यात रेक्टेंगल प्रकारची काय करायची, एक प्लेट बुडवायची आहे. आणि पुढे बघा काय करणार आहे. बघा, एक सोप सोल्युशन दिसतंय, असं खाली ओढणारी एक सोप सोल्युशन सारखं तयार करायचं आहे. बुडवल्यावरती बाहेर काढले असं सोप सोप दिसतोय, ते सोप सोल्युशन सारखं एक बबल सारखं तयार होत आहे. आणि ते आता क्वेश्चन नंबर टू घेतोय आपण. तर क्वेश्चन नंबर टू मध्ये काय करायचंय, बघा काय दिले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम. पहिलं क्वेश्चन समजून घ्या की एक सपोज एक रेक्टेंगुलर शीट घ्यायची. तुम्ही बघा, लहानपणी कधी खेळले असेल, आपण काय करतो की एक अशी एक बॉटलमध्ये सोपचं सोल्युशन भेटतं आणि त्याच्यामध्ये अशी रिंग असती आणि पकडायला असतं, त्यातनं आपण बलून असे बबल्स बाहेर पाडतो. तर सेम तसंच आहे, फक्त इथं बरोबर राऊंडच्या ऐवजी, राऊंडच्या ऐवजी काय घ्यायचं, आपण रेक्टेंगुलर शेप घ्यायचं. ही त्याची पकडण्याची आहे. आता इथे एक शेप तयार होणार असा बबलचा, सपोज काय झालेला आहे, एक बलून तयार झालेला आहे, बबल तयार झालेला आहे. तो बबल काय करायचा, खालच्या डायरेक्शनला उडणार. मग अशी तुम्हाला सांगितलं मी, सरफेस टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे सरफेस कमी करण्याचा प्रयत्न करणार. जसं तुम्ही याला खाली ओढणार, हे परत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढं खाली ओढणार तेवढं परत जायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला आणि खूपच जास्त ओढलं तर फाटून जाईल, म्हणजे आतलं जो काही बबलचं सोल्युशन तयार झालंय बबलचा, तर तो काय होणार आहे, फुटून जाईल. तर तुम्हाला एवढंच वेट लावायचं आहे, काय बोलतो, एवढं वेट लावायचं कि ते इक्विलिब्रियम मध्ये राहिले पाहिजे. बघा इथे काय दिले, इक्विलिब्रियम, रिमेन इन अ इक्विलिब्रियम, एकदम कमी, म्हणजे वरती नाही गेलं पाहिजे, खाली गेलं नाही पाहिजे. जर तुम्ही वेट लावलं नाही, सोडून दिलं तर ते वर जाणार आणि खूप जास्त लावलं तर तुटणार. पण एवढंच वेट लावायचं की ते इक्विलिब्रियम मध्ये राहिलं पाहिजे. तर त्यासाठी काय करणार आहे, बघा आता वेट इथपर्यंत समजले. आता एक गोष्ट आहे सगळ्यात पर्यंत, ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर बबल सोल्युशन बद्दल बोलत असतो त्यावेळेस त्याला दोन लेअर असतात, एक पुढे आणि एक मागे. बबल सोल्युशन, आता इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी, ज्यावेळेस आपण सोप सोल्युशन बद्दल बोलत असतो त्यावेळेस सोप सोल्युशनला दोन लेअर असतात, म्हणजे एक पुढे आणि एक मागे, अशा दोन लेअरनी तो फोर्स लावत असतो. जर हे वेट नसतं तर वरती फोर्स लावतोय तो दोन लेअर्सनी, म्हणजे एक पुढचा लेअर आणि एक मागचा लेअर. म्हणजे टोटल लेअर किती आहे तिथे, टू लेअर्स. ओके, दोन लेअर आहेत, म्हणजे फोर्स दोनदा लागणार. एक पुढचा लेअर एक फोर्स लावणार, त्याला आपण एफ वन म्हणू, आणि खालचा लावणार पलीकडचा मागचा लावणार तो काय असणार, एफ टू. असे दोन फोर्स लागतात आणि जेवढा वर लागणार तेवढा खाली लागणार, तो किती असणार आहे, याचा वेट एवढा, तो किती असणार आहे, एम जी. फोर्स, दोन फोर्स आहेत, दोन्ही इक्वल असतात. दोन, कारण की दोन लेअर एकसाथ वरती जाणार, म्हणजे फोर्स एफ वन एफ टू दोन्ही सेम असतात. मग आपण असं म्हणू शकतो, टू एफ इज इक्वल टू, जेवढा वरती फोर्स लागतोय तेवढाच खाली लागतोय. टू एफ इज इक्वल टू काय झालं, एम जी. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आता पुढे बघा, टू आहे तसंच लिहिणार, फोर्स किती लागलाय. फोर्सचा साठी फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला. काय फॉर्म्युला होता, आपण मग अशीच बघितलंय, टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. करेक्ट, तर एल इकडे गेल्यावरती काय लिहिणार आहे आपण, टी इन टू एल इज इक्वल टू, पुढे काय लिहिणार आहे, एम जी. ओके, आता इथपर्यंत क्लिअर झालं असेल सगळ्यांना की टू आहे तसंच. टी ची व्हॅल्यू बघा क्वेश्चन मध्ये दिलेली आहे किती, 0.03 मल्टीप्लाय बाय लेंथ. आता लेंथ इथे दिलेली नाहीये, देतो ती लेंथ आहे 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर मीटर मध्ये घ्यायची, ती असणार आहे 10/100 इज इक्वल टू एम. माहित नाही काढायचं आहे. आणि इथं जी ची व्हॅल्यू 9.8 असते हे सगळ्यांना माहित आहे, बट आपण ऍक्च्युअली इथे 10 घेऊया, एवढ्या आपण नॉर्मली सॉल्व्ह करतोय, चालते. आता काय होणार आहे, हा 10 इकडे मल्टीप्लाय मध्ये इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजे 10 ला 10 इथे काय होईल, सरळ सरळ कॅन्सल आउट होईल, मग ते आपण घेत नाही. आन्सर किती राहील याच, जर आन्सर आपण सॉल्व्ह केलं तर किती येणार याचं, 0.06 मल्टीप्लाय बाय 1/100 इज इक्वल टू एम येणार आहे. आता 100 वर घेतलं तर किती येणार आहे, मग 0.06 मल्टीप्लाय बाय 10^-2 इज इक्वल टू काय आलं, मास, म्हणजे एम. अजून सुद्धा हे दोन पॉईंट घ्यायचे आहेत, म्हणजे एम इज इक्वल टू 6×10^-4 kg. बघा kg मध्ये घ्यायचं, इथं समजून न्यूटन घेतलंय, मीटर घेतलंय, म्हणल्यावरती काय घेणार आहे, kg मध्ये. हे तुमचं आलं फायनल आन्सर, हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर. तर आता नवीन कन्सेप्ट शिकायची आपल्याला, सरफेस एनर्जी. आता सरफेस एनर्जी असतं काय, नीट समजून घ्या. सरफेस आपण टेन्शन बघितलेलं, आता सरफेस एनर्जी बद्दल बोलतो. आता सरफेस एनर्जी, मॉलिक्युल्स इनसाइड द लिक्विड,
आता बघा मॉलिक्यूल्स इनसाइड द लिक्विड म्हणजे आपल्याला मॉलिक्यूल्स बघा लागणार आहेत. इथे बघा इनसाइड द लिक्विड म्हणजे मॉलिक्यूल्स समजा इथे इनसाइड द लिक्विड हॅव अ मोर कोहेसिव्ह फोर्स दॅन मॉलिक्यूल्स एट अ बी एंड सी. म्हणजे हा ह्याला ए कन्सिडर करूया, इथे त्याला बी कन्सिडर करूया, आणि जो लेअर वरती असतो त्याला कन्सिडर काय करूया सी. तर सगळ्यात जास्त कोणावरती असतो कोहेसिव्ह फोर्स याच्यावरती, त्यापेक्षा कमी याच्यावरती, आणि सगळ्यात कमी कशावरती असतो सी वरती. हे तर क्लिअर आहे, आपण मगाशीच बघितलेले ही कन्सेप्ट. आता इथे सगळ्यात वरती लेअर जो असतो ना तो काय करत असतो खाली, सगळे बाकीचे मॉलिक्यूल्स त्याला खाली पुश करत असतात. आणि आता याच्यावरती काय सी करते हा सी पॉइंट, याच्यावरती काय होतं खाली फोर्स अप्लाय होतोय. बट आता याचं सगळ्यात जास्त पोटेन्शियल एनर्जी ही याच्याकडे असते, कारण की वरती सगळ्यात वरती आहे म्हणलं ती पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त कुणावरती असणार आहे, हाय पोटेन्शियल एनर्जी कुणावरती असणार आहे सी वरती, आणि ए वरती कमी असते. आता हा ए पॉइंट वर येण्याचा प्रयत्न करतो, काय बोलतो मी नीट हा पॉइंट समजून घ्या की ए पॉइंट वर येण्याचा प्रयत्न करतो. तो वर काय इझी येईन का, पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त सी वरती आहे, सगळ्यात कमी कुणावरती आहे ए वरती. ए ला खालून वर यायचं, वर येण्यासाठी त्याला काहीतरी वर्क डन करावं लागेल, कळतंय काय करावं लागेल वर्क डन, अगेन्स्ट यायचंय ना सगळ्यांना फोर्स लावून ढकलून वर यायचंय, म्हणजे काहीतरी वर्क डन करावं लागेल. आणि जे काही खालच्या इथून वरच्या सरफेस वरती येण्यासाठी जे काही वर्क डन असतं, काय बोलतोय जे काही वर्क डन होणार आहे सरफेस वरती येण्यासाठी, कुठे सरफेस वरती येण्यासाठी, ती एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोर होणार, त्या एनर्जीला म्हणायचे सरफेस एनर्जी. सिंपल शब्द आहे, काय दिले वर्क हॅज टू बी डन टू ब्रिंग एनी मॉलिक्युल्स फ्रॉम द इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. म्हणजे ह्या पॉइंटला वरती येण्यासाठी जी काही वर्क डन करावं लागलं त्या वर्क डनला काय म्हणणार आहे आपण सरफेस एनर्जी. बस एवढा सिंपल कन्सेप्ट आहे. पुढे बघा, आता हे तेच की कन्सिडर करूया. इथे बघा एक मॉलिक्युल आहे, ह्या मॉलिक्युलला ए म्हणूया, हा मॉलिक्युल्स वरती येणार आहे करेक्ट. आता काय करणार आहे वर्क डन करणार हे तर सगळ्यांना समजलेलं आहे. तर सरफेस एनर्जी बद्दलच बोलतोय आपण. बघा काय दिलंय, जी एक्स्ट्रा एनर्जी, काय बोलतोय एक्स्ट्रा एनर्जी. तर आता कन्सिडर करा बघा, हे परत एक बीकर आहे, हे लेअर आहे, इथे एक मॉलिक्युल आहे आणि इथे एक मॉलिक्युल आहे जी आता ह्या मॉलिक्युलवरती एक एनर्जी असणार आहे, ह्या मॉलिक्युलवरती एनर्जी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी, ह्या मॉलिक्युल सुद्धावरती सुद्धा एनर्जी असणार आहे. आता ही एनर्जी खूप जास्त असणार आहे कम्पेअर टू दिस मॉलिक्युल्स, खूप जास्त एनर्जी असणार आहे. ती एनर्जी म्हणजे सरफेस लेअर वरती जे काही मॉलिक्युल्स असतात, जी काही याच्यापेक्षा जी याच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी आहे, परत सांगतोय जी काही एक्स्ट्रा एनर्जी याच्यावरती आहे त्या एनर्जीला काय म्हणणार आहे आपण सरफेस एनर्जी. ओके, वरती जी काही एनर्जी आता मग हा सुद्धा वरती आल्यावरती त्याच्यावरती, हा समजा इथून इथपर्यंत आला तर मी बोललो वर्क डन करावं लागेल, मग ते वर्क डन कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर होणार आहे वरती आल्यावरती सरफेस एनर्जीच्या फॉर्म मध्ये तयार होणार आहे. इथे बघा सरफेस मॉलिक्युल्स काय दिले, सरफेस मॉलिक्युल म्हणजे हा मॉलिक्युल्स हॅव अ मोर एनर्जी दॅन बल्क मॉलिक्युल. बल्क मॉलिक्युल्स म्हणजे ह्या मॉलिक्युल्सला काय म्हणणार आहे आपण बल्क मॉलिक्युल्स. ओके, बल्क मॉलिक्युल्स पेक्षा सरफेस मॉलिक्युल्स वरती काय असणार एनर्जी खूप जास्त असणार. आणि एनी सिस्टीम वॉन्ट टू बी स्टेबल, म्हणजे प्रत्येक आपल्याला माहिती आहे प्रत्येक सिस्टीम काय करणार स्टेबल व्हायचा प्रयत्न करणार आहे. अँड टू ट्राय टू मिनिमम सर्फेस एनर्जी, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं स्पेअरचा फॉर्म तयार करतो, हा सुद्धा काय करणार आहे वरचे लेअर काय खाली काय होणार आहे वरचा लेअर मेंटेन म्हणजे सर्फेस आहे जे काय मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार, तो काय करून देणार नाही खालच्या मॉलिक्युल्सला लवकर एंट्री देणार नाही. म्हणजे सर्फेस एरिया हा मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणार किंवा मिनिमम ठेवण्याचा प्रयत्न करणार. आता बघा एक सोप सोल्युशन आहे, सोप सोल्युशनला काय केलं आपण त्यातनं सोपचा बलून तयार केला आणि तो बघा असा एक बबल तयार होतो, दिसतो बबल. आपण तुम्ही लहानपणी कधी खेळला असाल मग अशी मी सांगितलं हे असं दिसतो ह्या पोर्शन मध्ये बबल तयार होतो. आता काय होणार आहे हे हँग केलं एका ह्याला आणि त्याला छोटासा वेट अप्लाय केला, छोटसं वेट अप्लाय केलं जे इक्विलिब्रियम मध्ये आणले. आता बघा ते वरही जात नाहीये खाली येत नाहीये म्हणजे हे काय म्हणणार आहे इक्विलिब्रियम मध्ये आणलेले. या पोर्शन मध्ये काय होतं सोडलं की सरफेस एरियामुळे काय होतं तुम्ही इथे बघत असाल बघा सरफेस टेन्शन मुळे तो कमी व्हायचा प्रयत्न करतोय, सरफेस टेन्शन थोडा वरती खेचतोय पण एक एवढं वेट लावणार की तो त्याला इक्विलिब्रियम मध्ये आणणार आहे एकदम छोटं वेट. जसं आपण मगाशी न्यूमरिकल सॉल्व्ह केलं होतं त्याच्यावरून आपल्याला समजलं होतं. जर आता आपण याच्यावरती खूप जास्त वेट लावलं काय केलं खूप जास्त वेट लावलं तर ते काय होणार आहे ऑब्व्हियसली तुटून जाणार आहे. बघा बबल काय होणार आहे तुटणार आहे. हे सेम मग अशी क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता. आता याच्या बेसवरच आपल्याला सरफेस एनर्जी बघायचं आहे. आता एक लेअर आहे जशी आता आपण प्लेट बघितली तीच प्लेट आहे. आपण काय करणार ह्या प्लेटला हे पूर्ण बबल आहे आपण ह्या डायरेक्शनला ही प्लेटला काय करणार आहे फोर्स लावणार आहे एक्सटर्नल फोर्स. कळत एक्सटर्नल फोर्स लावणार आहे सपोज ती इथपर्यंत आली कन्सिडर कर इथनं हे डिस्टन्स आहे एक्स. हे टोटल डिस्टन्स किती कन्सिडर करूया एक्स.
त्यानंतर ही लेंथ आहे त्याला आपण एल कन्सिडर करूया. हे काय चेंज झाले त्याला आपण डेल्टा एक्स कन्सिडर करूया. इथं इथपर्यंत आपण ओढणार ना तिला, आपण मग अशी जसं आत्ता बघितलं त्यात ओढणार आहे तिथपर्यंत. तर आता तुम्हाला जसं सांगितलं आपण जर नसतं ओढलं तर इकडे साईडला फोर्स लागतो. आपण मग अशीच मी तुम्हाला हेही गोष्ट सांगितलं की सोप सोल्युशन असतं तर दोन लेअर असतात, म्हणजे दोन फोर्स असणार एफ वन आणि एफ टू, एक पुढचा लेअर आणि एक मागचा लेअर, दोन्ही फोर्स लावणार म्हणून त्याला एफ वन एफ टू म्हणतात. बघा हे दोन लेअर दिसते तुम्हाला एकदम पातळ, टू लेअर्स आहेत, एक वरचा लेअर आणि खालचा लेअर, असे दोन लेअर्स असतात. तर दोन लेअर्स मिळून त्याला फोर्स लावणार आहे म्हणजे टू एफ कन्सिडर, ह्या दोघांना मिळून आपण कन्सिडर करूया टू एफ ह्या डायरेक्शनला. आपण इकडे फोर्स लावणार आहे ते काय वर्क डन करणार आहे, एक इथन इथपर्यंत उडणार म्हणजे वर्क डन करणार. आता वर्क डन, वर्क डनचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपण याच्यावरती जे काही फोर्स लावले तर फोर्स किती लावलेला आहे दिसतंय तुम्हाला, टू एफ, टू एफ इकडे तेवढाच फोर्स आपण इकडेही लावणार. म्हणजे आपण इथे लिहिणार आहे टू एफ इंटू डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे डीएक्स, इथन इथपर्यंत आलं म्हणजे किती झालेलं आहे डेल्टा एक्स. पुढे आपल्याला फोर्स माहित आहे टीचा फॉर्म्युला असतो एफ अपॉन एल, एल इकडे गेला तर टू इंटू टी इंटू एल इंटू डेल्टा एक्स होणार आहे. या पोझिशनला आपण टी वेगळा लिहूया, बाकी सगळं ब्रॅकेट मध्ये घेऊया. डेल्टा एक्स इथपर्यंत आलेलो आपण, आता एकदम छोटेसे स्टेप राहिलेले. आपल्याला काढायचंय चेंज इन एरिया, कळतंय, चेंज इन एरिया म्हणजे हा जो काही एरिया आहे तो फाइंड करायचा. चेंज इन एरिया काढायचा असेल तर हे काय झालं, एक रेक्टेंगल शीट तयार झाली. रेक्टेंगल शीटचा फॉर्म्युला काय असतो, एल इंटू बी, लेंथ, ही लेंथ आहे आपल्याकडे एल, इंटू ब्रेथ म्हणजे डेल्टा एक्स, आणि मग अशी मी सांगितलं दोन लेअर आहेत, दोन लेअर म्हणजे इथे सुद्धा किती येणार आहे टू. आता हेच कुठे हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण आहे असं आहे. ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर आन्सर मिळणार आहे आपल्याला टी इज इक्वल टू डेल्टा ए, हे आन्सर मिळाला. तर तुम्हाला सांगितलं मी वर्क डन हे सरफेस एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोर होतं, म्हणजे आपण हेच जे आन्सर आहे आपण वर्क डनच्या ऐवजी इथे काय लिहू शकतो, सरफेस एनर्जी, हे तुम्हाला फायनल आन्सर मिळालं. हवं असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता हा सरफेस एनर्जी. काय दिले बघा इथे, दिस वर्क डन इज स्ट्रेचिंग द फिल्म इज स्टोर इन अ एरिया, म्हणजे काय होतं जी काय स्ट्रेच झालेली आहे ती काय असणार आहे डेल्टा ए, जे काय वर्क डन आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये डेल्टा ए, डेल्टा म्हणजे चेंज इन एरिया. ते बघितलं तुम्ही जे काही स्टोर होतं त्या एनर्जीला काय म्हणणार आहे आपण सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला काय बघितला, टी म्हणजे काय, सरफेस टेन्शन मल्टीप्लाय बाय चेंज इन एरिया, बस एवढं सिंपल होतं. तुम्ही बघू शकता हे सुद्धा दिलंय सरफेस एनर्जी पर युनिट एरिया, हे कशाचं सांगू शकतो आपण, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला. आता कसा तो बघा इथे दाखवतो मी, सरफेस टेन्शन म्हणजे बघा टी सोडून हे इकडे आणलं तर काय होणार आहे, टी इज इक्वल टू सरफेस एनर्जी डिवाइड बाय डेल्टा ए, हा फॉर्म्युला परत क्रिएट झाला. म्हणजे आपल्याला दोन फॉर्म्युला मिळाले सरफेस टेन्शनचे, एक तर पहिला मिळाला होता कुठला फॉर्म्युला, टी इज इक्वल टू एफ अपॉन एल, आणि हा दुसरा मिळाला सरफेस एनर्जी अपॉन चेंज इन एरिया. हे तुम्हाला दोन फॉर्म्युले मिळाले. तर सगळ्यांना आतापर्यंत सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन ह्या दोन्ही गोष्टी समजल्या असं मला वाटतं. तर आपण इथे थांबूया, नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा टॉपिक घेऊया. थँक्यू.